पक्षांचा जागर या मालिकेअंतर्गत मी आज लोकमान्य टिळक यांच्या जीवनाबद्दल बोलण्यासाठी आपल्या समोर उभा राहिलेलो आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचे नेतृत्व करणे आणि सत्तेशिवाय ते टिकून धरणे हे तसे काम अवघड आहे. ज्यांच्या हाती कसलीही सत्ता नव्हती त्यांच्या प्रतिमांचे पूजन घरोघर व्हावे, त्यांच्या नावाचा सर्वत्र जय जयकार घडावा हे नवलच मानावे लागेल. लोकनेतृत्व आणि लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठाई लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते. शिक्षक मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत. शिक्षक माझ्या मित्रात, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस. समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस. पैशासाठी जग धावते, मानासाठी रुसू नकोस. शेवटी मात्र लक्षात ठेव, सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महानार्थ, आहे त्यास महानार्थ. आणि असं व्रत त्या काळात टिळकांनी घेतलेलं होतं. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी याच पुण्यातून केली होती. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आदर्श नेता, लोकनेतृत्व आणि लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तीच्या ठाई लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते. लोकोत्तर गुणवत्ता म्हणजे काय? ती लोकोत्तर गुणवत्ता कशी निर्माण होते? ती अशी सहजासहजी निर्माण होत नाही. आदर्श नेता धैर्यवान, बुद्धिमान आणि स्वार्थ त्यागी असावा लागतो. एकाच एका व्यक्तीच्या ठाई एवढी गुणसंपदा आढळू शकते काय? बुद्धिमान व्यक्ती नीतिमान असते, नीतिमान व्यक्ती धैर्यवान असते आणि धैर्यवान व्यक्ती त्यागी असणे खरोखरच शक्य आहे काय? या प्रश्नांची उत्तरे इतिहासाला न अडकळता देता यावीत यासाठी नियतीने काही माणसे जन्माला घातलेली असतात. लोकमान्य अशा व्यक्तींपैकी एक होते. लोकमान्यांचे चरित्रकार साहित्य सम्राट न. चिकेळकर म्हणाले होते, टिळक सदवर्तनी होते म्हणून त्यांच्या विद्वत्तेचे चीज झाले, ते विद्वान होते म्हणून त्यांच्या स्वार्थ त्यागाचा उपयोग झाला, ते स्वार्थ त्यागी होते म्हणून त्यांच्या देशभक्तीचे चीज झाले, ते देशभक्त होते म्हणून त्यांच्या उद्योगाचे चीज झाले, ते उद्योगी होते म्हणून त्यांच्या पराक्रमाचे चीज झाले, पराक्रमाने धैर्याचे चीज झाले. टिळक धैर्यवान होते म्हणून लोकांना उपदेश करण्याची पात्रता त्यांच्या अंगी निर्माण झाली. या ठिकाणी मला एक आवर्जून गोष्ट तुम्हाला सांगायची. भारत जेव्हा निर्धन, निशस्त्र, निसैनिक व परतंत्र होता तेव्हा ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीचा जेव्हा मध्यान्ह काळ होता तेव्हा इंग्रजांच्या साम्राज्य सत्तेला जबरदस्त हादरा देणारा आशिया खंडातील पहिला पुढारी म्हणून लोकमान्यांना जग ओळखते. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो मुंबईत झालेल्या एका जाहीर सत्कार समारंभात 11 जानेवारी 1958 रोजी म्हणाले होते, आम्ही टिळक आणि गांधी यांच्यापासून स्फूर्ती घेऊन स्वातंत्र्यासाठी लढलो. चुपचाप सहन केले सर्व राग तुम्हाला आला नाही, बसले वार सर्वांगावर, वार तुम्ही रोखवला नाही. अहिंसेचा पुजारी बनून बाप्पू तुम्ही हिंसा कधी केली नाही, तोडीस तोड हवी होती, थोडे तरी का डळमळले नाही. ज्या जनतेस तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्य व अहिंसेचा सल्ला, मात्र त्याच जनतेने केल्या शेवटी तुमच्यावर शस्त्राने हल्ला, शस्त्राने हल्ला. आणि लोकमान्य टिळकांच्या बाबतीत सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हे जेव्हा आपण म्हणतो, मानवाच्या राजकीय स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन, इटलीचे मॅझिनी, चीनचे सनेत सेन, त्याचबरोबर भारताचे लोकमान्य टिळक यांचे नाव घेतले पाहिजे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे 23 जुलै 1856 या दिवशी झाला. त्यांचे विद्यार्जन पुण्यात घडले. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री हे मराठी व्याकरणकार होते. त्यांच्याकडे कुणी कधी व्याकरणाची एखादी शंका घेऊन गेले तर गंगाधर शास्त्री आपल्या मुलाकडे बोट दाखवून कौतुकाने म्हणत, तुमच्या शंकेचं निरसन आमचा बाळ करील. हा बाळ बुद्धीने प्रौढ होता. लहानपणी अंकगणिताच्या तासाला सरांनी त्यांना विचारले होते, मराठीत 21 हा आकडा आपण उच्चारतो तेव्हा 1 प्रथम आणि 20 नंतर असा क्रम राहतो, इंग्रजीमध्ये मात्र 20 प्रथम आणि 1 नंतर असे का होते, हा फरक कशामुळे घडतो गुरुजी? वर्गात शिक्षक आणि संस्कृत, वर्गात गणित आणि संस्कृत या दोन्ही विषयात टिळक नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत. कोणीतरी त्यांना त्यांचे रहस्य विचारले तेव्हा लोकमान्य म्हणाले होते, गणित आणि संस्कृत या दोन्ही विषयात मला साम्य आढळते. दोहोतही अचूकतेला अतिशय महत्व आहे, ढिलेपणाला वाव नाही. म्हणून तुकाराम महाराजांचे वचन मला या ठिकाणी आठवते. ते म्हणाले होते, अभ्यासे प्रगटे व्हावे नाहीतर झाकोनी असावे. या त्यांच्या अभिप्रायात आणि चिरेबंद अर्थ गंभीर गद्य लेखनाचं रहस्य आढळून येते. आणि ते आढळून आल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येते, काही शिक्षक हे फक्त वर्गातल्या मुलांचे शिक्षक असतात आणि काही शिक्षक हे समाजातील शिक्षक असतात. वासुदेव बळवंतांचे बंड त्यांनी पाहिले होते. त्यांच्या समोर ती झंझावाती व्यक्तिमत्व उभे होते. वासुदेव बळवंतांच्या व्यायामशाळेत टिळक जात होते. त्यांच्यावरचा खटला कोर्टात चालू असताना ते ऐकण्यासाठी टिळक आणि आगरकर कोर्टात जाऊन बसत. तो ऐकत असताना त्यांच्या मनात विचारांचा वणवा पेटत असे.
हा थोर देशभक्त हरला, पराभूत झाला असे का घडले? टिळकांना अनेक प्रश्न पडत, ते त्या प्रश्नावर विचार करीत, विचार केल्यानंतर चिंतन करीत, चिंतन केल्यानंतर मनन करीत, लोकमान्यांची नावे या ठिकाणी घेतली गेली आणि ती कशामुळे घेतली गेली, लोकमान्यांनी याचे कारण शोधून काढले. वासुदेव बळवंता मागे लोक नावाची शक्ती उभी राहिली नाही. भारतातील लोक अगतिक, प्रभाव प्रतीत, स्वाभिमान शून्य झाले होते. त्यांच्यामध्ये स्वाभिमान नव्हता जो फार पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये उभा केला होता. महाराजांनी असे काय केले? जे झोपले होते त्यांना जागे केले, जे जागे होते त्यांना उभे केले, जे उभे होते त्यांना चालायला लावलं, जे चालत होते त्यांना पळायला लावलं आणि जे पळत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशान दिलं, म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. लोकमान्यांची ती गोष्ट ध्यानात आली, त्यांच्या लक्षात आलं, माणसं उभी केली पाहिजेत. पराक्रमाची ओढ नाही, निद्रिस्त, असंघटित, अस्मिता विरहित अशा या जनजीवन बदलत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. झाशीच्या राणीपासून वासुदेव बळवंतापर्यंत सर्वांचा पराभव अटळ आहे. लोकमान्यांना ते दिसले, त्यांनी ते जाणले, त्याच्यासाठी त्यांनी चिंतन मनन आणि सर्व काही केले. ते त्यांच्या जीवाला आणि मनाला झोंबले. त्यांनी आगरकरांच्या पुढे आपले दुःख बोलून दाखवले. ते म्हणाले, लोकांना जागे करण्याचा उद्योग केला पाहिजे. लोकशक्ती जागृत आणि प्रसन्न होत नाही तोपर्यंत हुतात्म्यांच्या बलिदानचे कोणताही प्रश्न सुटणार नाही. या देशात विचारांचे बंड प्रथम निर्माण केले पाहिजे. असा नवा विचार, नवी स्फूर्ती, नवे तेज याची आवश्यकता आहे. राष्ट्रभिमान जागवणारे शिक्षण हीच आजची गरज आहे. आपण ती कशी भागवू शकू, या दिशेने कशी पावले टाकावीत? डेक्कन कॉलेजच्या परिसरात आणि शेजारच्या माळरानावर, टेकडीवर आणि नदीकाठी टिळक आगरकर याची चर्चा करीत, कधी कधी न्यायमूर्ती रानडे यांना भेटून आपले अर्थ बोलून दाखवीत, नव शिक्षण देणारी शाळा काढण्याचा आपला विचार त्यांच्या कानी घालीत, या उभयतांच्या चित्ताचे चलनवहन पाहून न्यायमूर्तींना कौतुक वाटे. अनेक समकालीन या दोघांची थट्टा करीत होते. तेव्हा न्यायमूर्ती या युवकांविषयी आदर आणि विश्वास व्यक्त करीत होते. टिळक आगरकरांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित करण्याचा, परकीयांची नोकरी न करण्याचा, आजन्म साधेपणा पत्करून पैशाच्या मोहात न पडता समाजाच्या बांधणीचे आणि देशाच्या उभारणीचे काम करण्याचा निर्णय विद्यार्थी दशेतच घेतला होता. याच सुमारास मालाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर एक नवीन शाळा सुरू करण्याच्या तयारीत होते. ज्ञान प्रसाराचे व्रत घेतलेले मराठी भाषेचे शिवाजी आणि मृतप्राय देशाला वाघिणीचे दूध पाजून नवसंजीवनी देण्याच्या निर्धाराने प्रेरित झाला होता. टिळक आगरकरांना दिलासा मिळाला. ते दोघे विष्णू शास्त्रींना जाऊन मिळाले. दिनांक 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. त्यापाठोपाठ आर्यभूषण या नावाचा एक छापखाना काढण्यात आला. ज्ञान प्रसारासाठी अक्षरांचा सहज गुणाकार करणारी मुद्रण यंत्रणा मालाकार, टिळक आणि आगरकर यांना आवश्यक वाटली. वृत्तविद्येची पाठ फटफटल्याशिवाय लोकजीवनात ज्ञानाचा अरुणोदय घडणार नाही असे लोकमान्यांना वाटले. वर्गाबाहेरचे जग जाणते व्हावे आणि बिनभिंतीची एखादी शाळा चालवली पाहिजे. शाळेत येणे हे वयामुळे, व्यापामुळे आणि गावी शाळाच नसल्यामुळे लोकांना अशक्य आहे. त्यामुळे अपेक्षित असे लोकजागरण, लोकशिक्षण, लोकसंस्कारण होणार नाही. यावर उपाय म्हणून केसरी हे मराठी वृत्तपत्र, जे आजही पुण्यात चालू आहे, आणि हे वृत्तपत्र टिळकांनी सुरू केले. वृत्तपत्रांच्या रकान्यातून वाहणारी विचारगंगा ही जनसामान्यांची विचारदायिनी ठरेल, वरदायिनी ठरेल असा विश्वास टिळक आगरकरांना वाटत होता. 1882 मध्ये मालाकार निवडले. 1884 मध्ये न्यायमूर्ती तेलंग, मंडलिक, डॉक्टर भांडारकर यांच्या सहाय्याने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी काढली. या सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज सुरू आहे. आजही ते चालू आहे. पुण्यामध्ये नव्हे तर देशाची ती शान आहे. स्वकीयांनी स्थापन केलेल्या या महाविद्यालयात पाश्चिमात्यांनी भारतात चालवलेल्या तत्कालीन महाविद्यालयात काम करण्यासाठी विद्वानांची बरोबरी करू शकतील असे माणसे कोठून आणायची? हा ही प्रसंग मला शिवाजी महाराजांचा आठवतो. त्यांनी काही जाहिरात देऊन तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडेला बोलवले नव्हते, तर त्यांनी माणसं जी पाहिजे ती माणसं घेतली, हेरली आणि पाहिजे तशी घडवली. हे टिळकांचं एक वैशिष्ट्य मला या ठिकाणी सांगायचंय. टिळक, आगरकर, आपटे यांनी विद्वत्तेचा हा ध्वज आपल्याच खांद्यावर घेतला. देव मस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा या ईर्ष्येने ते सरस्वतीचे पुत्र उद्योगास लागले. लोकमान्य हे गणित आणि संस्कृत या विषयाचे अध्यापन करीत. संस्कृत, गणित, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, ज्योतिर्गणित हे त्यांच्या व्यासंगाचे विषय होते. जगातील पंडितांच्या पहिल्या पंक्तीत लोकमान्यांना बहुमानाने स्थानांतर प्राप्त झाले होते. प्राध्यापक टिळक संस्कृतच्या तासाला मेघदूत शिकवताना विद्यार्थ्यांना अवघ्या काव्य विश्वात फिरून आणत. परंतु महापुरुषांना अनेक वाटेने जावे लागते. आगरकरांनी राजकारणाची वाट धरली. आजीव सेवकांनी लोकमान्यांच्या आणि अन्य क्षेत्रातील कर्तृत्वाचा व्याप पाहून काही आक्षेप घेतले. लोकमान्य मनातून या गोष्टींना विटले. ते महाविद्यालयाच्या सेवेतून मुक्त झाले. एखाद्या प्रचंड प्रतापावरच्या
पठाराला बांध घालून अडवण्याचा प्रयत्न कोणी केला तर बांध फुटून प्रसंगी वाट सोडून कड्यावरून उडी घेतल्याशिवाय तो धबधबा थांबेल काय। लोकमान्या नावाचा नायगरा गर्जरा करीत कोसळत उसळत झपाट्याने झोकावत केसरी या पत्रातून वाहू लागला। लोकमान्य समर्थ संपादक होते। आजकालच्या संपादकांना आणि वृत्तविद्येच्या उपासकांना उद्बोधक ठरतील असे काही विचार लोकमान्यांनी या संदर्भात व्यक्त केले आहेत। ते म्हणाले, संपादकाने महत्त्वाचे ग्रंथ वाचले पाहिजेत, अभ्यास हे प्रगट व्हावे नाही तरी झाकोनी असावे, हे तुकोबांचं वचन त्यांनी अंगीकारलं होतं। ज्या विषयावर लिहावायचे त्यांचे संपूर्ण अध्ययन करावे, जे सांगावायचे ते निर्भयपणे निर्भीडपणे निशंकपणे सांगितले पाहिजे। आपल्या न्यायालयात जसा न्यायाधीश तसा संपादक त्याच्या खुर्चीत न्यायाधीश असतो। ते आत्मविश्वासाने सांगत, संपादन करत असताना कोणाची फिकीर करू नका आणि कोणाची मुलाहिजा करू नका। आपल्या निर्भीड पत्रकारितेचे मोल टिळकांना अनेक वेळा द्यावे लागले। तीन वेळा त्यांच्या वाट्याला तुरुंगवास आला। पहिला तुरुंगवास वाट्याला आला तो कोल्हापूर संस्थांच्या पाताळयंत्री दिवाणाने आरंभलेल्या छत्रपतींचा छळवा थांबवावा म्हणून, लोकमान्यांनी केलेल्या घणाघाती लेखनाचा परिणाम म्हणून। प्रत्यक्ष पुरावा पदरी पडण्यापूर्वी उचललेली लेखनी सत्याच्या स्पर्शाने पावन झाली असली तरी कायद्याची अवकृपा टाळू शकली नाही। टिळक आगरकरांना 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले। त्यांनी ते दिवस कसे काढले, त्याच्यासाठी त्यांनी काय केले, तुरुंगात जेव्हा ही मंडळी होती तेव्हा ती काय करायची, तर ती सदैव जनतेचाच विचार करायची। लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेली लोकशाही अब्राहम लिंकनची व्याख्या जगाने पाहिली, परंतु जनतेने जनतेसाठी जनतेसाठी भोगलेला तुरुंगवास हा टिळक आगरकरांनी जगापुढे आणला। रॅन साहेबांचा वध झाला, लोक भडकून उठले, खटला भरण्यात आला, 1 वर्षाची सक्त मुजुरी त्यांच्या वाट्याला आली। लोकमान्यांना 1908 वयाच्या 52 वर्षी 6 वर्षाची सजा झाली, ती त्यांनी आनंदाने स्वीकारली। सजा होणं हे त्या काळामध्ये त्यांचं भूषण होतं, कारण ती सजा कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी नसून ह्या राष्ट्रासाठी आणि या देशासाठी आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना माहित आहे, टिळकांची सिंहगर्जना संपूर्ण जगामध्ये ती दुमदुमली होती, आणि ती कोणती सिंहगर्जना होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना टिळकांनी केली आणि संपूर्ण भारतामध्ये चेतना निर्माण झाली। भारतीय राष्ट्रवादाचा हा पिता इंग्रजांच्या लेखी भारतीय संतोषाचा जनक होता। जनशक्तीचा व जनविकास वनवास घडल्याशिवाय विजनवास घडल्याशिवाय जनता जाणती होणार नाही, हे राज्यकर्त्यांच्या बरोबर सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे। खटला भरणारे साहेब, खटला चालवणारे साहेब, न्याय देणारे साहेब, साहेबांच्या राजवटीत काय घडू शकेल याची लोकमान्यांना कल्पना होती। म्हणून तर ते आपल्या अखेरच्या खटल्यात आपली भूमिका मांडून झाल्यावर म्हणाले होते, यलोकीच्या न्याय पद्धतीने माझ्यावर आपण गुन्हा दाखल करू शकाल, पण नियतीच्या न्यायालयात मी निर्दोष ठरेन, माझे जीवित कार्य या शिक्षेमुळे सिद्धीच जाईल असा विश्वास मला वाटतो। सावरकरांचा एक प्रसंग या ठिकाणी मला आठवतो, हे घेतले ना व्रत आम्ही अंधतेने, असं त्यांनी आपल्या पत्नीस सांगितलं होतं। लोकमान्यांसारखा विवेकी पुरुष राजद्रोही असू शकत नाही असा निर्वाळा मॅक्स म्युलर साहेबांसारख्या प्राच्यविद्या विशारदाने दिला, पण सरकारने कुटिलतेने रचलेल्या चक्रव्यूहातून भेदन कोण करणार। लोकमान्यांची लोकप्रियता ही संकटांनी आणि दुःखांनी व्यापलेली होती, आणि ते त्यांचे व्यक्तिमत्व एवढे मोठे होते, त्यांची योग्यता एवढी मोठी होती की त्यांच्या धवल चारित्र्याकडे पाहून धुतल्या तांदळाने सुद्धा ज्ञान व्हावे, पण दुरितांच्या तिमिरात दडलेली खळांची व्यंकटी पसायदानाने तरी लोप पावली आहे का, हा आज प्रश्नच आहे। लोकमान्य वृत्तीने स्थितप्रज्ञ होते। प्लेगने एक मुलगा दगावला आणि दुसरा अंथरुणाला खिळून राहिला। याही स्थितीत केसरीचा अग्रलेख पुरा करण्याची त्यांच्यावर वेळ आली। अग्रलेख पुरा झाला आणि मग पोटच्या लेकराच्या पाठीवरून ते पुरुषोत्तमाने हात फिरवला। टिळकांना अनेक अडचणी आल्या, पण ते कधी डळमळले नाही, ते कधी डगमगले नाही। त्यांनी आयुष्यभर एकच गोष्ट केली, ती म्हणजे स्वाभिमानाने आणि अभिमानाने आपल्या राष्ट्राला उभं करण्यासाठी टिळक उभे राहिले। पण अनेक अडचणीवर त्यांनी मात केली। ते एकदा म्हणाले सुद्धा, केळकर, माझ्या उपरण्यावर सरकारी शिक्का बसला आहे, ती बदलण्याची आता शक्यता नाही। एकदा का दुधाचं दही झालं की परत दह्याचं दूध करता येत नाही। पहिल्या राजद्रोहाचा अभियोगाचा निकाल ज्या दिवशी लागणार होता त्या दिवशी टांग्यात बसताना ते म्हणाले, परत येताना घोड्यापुरते एका माणसाचे ओझे उतरलेले असेल। या स्थित प्रज्ञांचे मन एकदा मात्र गलबलून गेले। दिनांक 7 जुलै 1912 या दिवशी टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई दिवंगत झाल्या। तार लोकमान्यांच्या हाती पडली आणि ते विचलित झाले। कधीही विचलित न होणारा माणूस मात्र पत्नीच्या निधनाची तार पडली आणि विचलित झाले। 40 वर्ष आपल्या खडतर संसाराचा भार वाहणारी सत्यभामा गेली। आपल्या शिक्षेच्या काळात अलंकार आणि नवी वस्त्रे यांचा त्याग करून पक्वांनाशिवाय पाडव्याची गुढी उभारणारी आपल्या मुलांची आई गेली। तिच्या अखेरच्या क्षणी आठवणींनी गलबलून गेलेल्या तिच्या जीवन वृक्षावर
कोणत्या स्वरूपात मी तिला दिसलो असेल, भेटलो असेल। बरे झाले, जाताना कपाळी कुंकू तरी घेऊन गेली, एवढे तरी तिला भाग्य लाभले। फमू शिंदे यांची एक कविता आठवते, आई। आई खरंच काय असते? ती लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, नसली कुठं म्हणजे नाही म्हणवत नाही। ती जीवनाची शिदोरी असते, सरतही नाही आणि उरतही नाही। परंतु महापुरुषांना काय फक्त स्वतःचा संसार करायचा नसतो, त्यांना राष्ट्राचाही संसार करावायचा असतो। ते कधी गर्भगळीत होत नाही, कधी थकत नाहीत, कधी कुठल्याही गोष्टींमध्ये गुंतून राहत नाहीत, त्यांनी ते ठरवलेलंच असतं। अशा प्रकारे काँग्रेसचं नेतृत्व टिळक करत असताना 1907 सुरत काँग्रेस फुटली। सभामंडपात चौतावून उठलेले जहाल आणि संतप्त झालेले मवाळ भान हरपून आपल्या भावनांचे प्रदर्शन करीत असताना लोकमान्य मात्र शांतपणे सुपारी खात होते। सभेचे विदारक पद्धतीने विसर्जन घडल्यानंतर अरविंद घोष यांच्या उपस्थितीत लोकमान्यांनी स्वतंत्र सभा घेतली। ती सभा गाजली आणि तिथून पुढे पुन्हा काँग्रेस उभी राहिली। महापुरुषांच्या विचारामध्ये कोणती अशी दैवी शक्ती असते, ती लोकमान्यांमध्ये पुरेपूर होती। भारत परिक्रमेसाठी निघालेले स्वामी विवेकानंद योगायोगाने बोरीबंदर स्टेशनवर आगगाडीच्या डब्यात टिळकांना भेटले आणि अतिथी देवो भव या वृत्तीने टिळकांनी त्यांना आपल्या घरी नेले, आगत्य केले आणि त्यांनी सांगितलं, स्वामीजी आपल्यासारखा ज्ञानी माणूस पुण्यात शोभून दिसेल, आपण पुण्यात वास्तव्य करावे, पुण्यातच कायमचे राहावे, तसेही संन्याशाने फिरणं फार योग्य नाही। त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, टिळक आपण नेते आहात, मी समाजाच्या क्रांतीसाठी उभा राहिलेलो आहे, मला फिरलं पाहिजे, मला चाललं पाहिजे आणि म्हणून तुमचं आगत्य मी घेतलेलं आहे आणि भगवद्गीतेने गायलेले गाणे आता ऐकल्यानंतर पुन्हा मला आता काय ऐकायची इच्छा नाही, म्हणून माझी वाक्य तुम्हाला कदाचित फार रुचणार नाही। या दोघांच्या भेट ही संवाद फक्त इतिहासानेच ऐकला असेल। लोकमान्यांनी गांधीप्रमाणे गीतेवर जन्मभर चिंतन मनन केले। शेवटी त्याचे सोप्या भाषेत त्यांनी गीता रहस्य लिहिले। मंडालेच्या तुरुंगात असताना ते गीता रहस्य टिळकांनी जप्त केले, परंतु टिळक त्यावेळेस हतबल झाले नाही। ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले, काळजी करू नका, माझ्या लिहिलेला लेख जरी हा गीता रहस्याचा जरी इंग्रजांनी ठेवून घेतला असेल, तर माझ्या डोक्यात गीता रहस्य मात्र जसेच्या तसे आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका। परंतु कालांतराने सरकारने ग्रंथ नष्ट केला तरी मी अक्षरशः तो पुन्हा लिहून काढीन, माझ्या मनात आणि मस्तकात तो तसाच टिकून आहे। 1915 सरकारने हा ग्रंथ लोकमान्यांच्या हाती परत दिला, लगेच छपायला प्रारंभ झाला। 2 आठवड्यात 6,000 प्रती खपल्या, त्या काळात कल्पना करा। त्यानंतर त्यांच्या आवृत्ती निघतच राहिल्या, त्यांचे विविध भाषांत रूपांतर झाले, अनुवाद झाला। इंग्लिशमध्ये तो अनुवादित झाला हिंदी, कानडी, गुजराती, तेलगू, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी या 7 भाषांतून अनुवादित झालेला हा देशोदशीच्या साहित्य दालनात सन्मानपूर्वक अभ्यासला जाणारा हा ग्रंथ म्हणजे भारतभूमीचा दैव दुर्लभ ठेवा आहे। व्यासंग ही लोकमान्यांची विश्रांती होती। फावल्या वेळात आणि कारागृहात ते वाचन करीत पौरात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचे सर्व प्रतिनिधिक ग्रंथ त्यांनी वाचले होते। गीता त्यांनी जाणली होती, गीतेचे सार त्यांनी अनुभवले होते। अध्यात्म आणि व्यवहार ह्या द्वैत नाही, कर्माशिवाय जीवन नाही, माणसाने कर्मरत राहावे, आसक्त असू नये, प्रपंचात राहून अनासक्त वृत्तीने प्राप्त कर्तव्य आचरणे हाच व्यक्ती आणि समाज यांच्या मुक्तीचा मार्ग होय। माणसाची बुद्धी शुद्ध असेल आणि त्याचे कर्म जर पवित्र असेल तर तो यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाही। गीता रहस्याचे जो कोणी वाचन करील त्याला पूर्वेकडच्या आणि पश्चिमकडच्या दोन्ही गोष्टींचा संगम झाल्याशिवाय राहणार नाही। पानोपानी विखुरलेले विचारधन विनाशास हाती येईल। बुद्ध, रामानुज, शंकराचार्य, कांट, अरिस्टॉटल, स्पेन्सर यांच्या विचार वैभवात वाटेकरी होता येईल, वाचक मनाने श्रीमंत होतील। भारतीय स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाचे हवन करणारा हा पुण्यपुरुष दिनांक 1 ऑगस्ट 1920 या दिवशी इहलोक सोडून निघून गेला। त्यावेळेस गांधी म्हणाले, कोसळत्या आबाळाला सावरणारा नरकेसरी गेला आणि त्या दिवशी आबाळ खरोखरच कोसळले। भर दुपारी, अगदी त्यावेळेस दुपारी 2 वाजता ढग एकवटून आले। ढग एकवटले, अंधार पडला, बाळाची भूक उडाली, मातेचं दूध आटलं, नियतीचं भान हरपलं, टिळक गेले, टिळक गेले, टिळक गेले। त्याच वेळेस शाहू महाराज ताटावर बसले होते, त्यांनी ताट बाजूला केलं आणि सांगितलं, असा नरकेसरी पुन्हा होणे नाही। आणि त्याच दिवशी टिळकांच्या या चिरात्म्यास शांती मिळण्यासाठी टिळक इहलोक सोडून गेले। पण प्रेरणा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकजीवपणा या माध्यमातून टिळक आपल्या सदैव राहतील। आजही पुण्यामध्ये डौलाने वाढणारे टिळक विद्यापीठ अनेकांच्या घरात ज्ञानाचा प्रकाश पाडत आहे, याबद्दल टिळकांची ही श्रद्धांजली असेल। एवढं बोलतो आणि मी थांबतो। धन्यवाद।